नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुट्टीच्या दिवसात या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे म्हणजेच स्वाध्याय आज सोडवणार आहोत मराठी इयत्ता तिसरी प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यातील अक्रमांकाचा प्रश्न कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते उत्तर सुट्टीच्या दिवसात कवितेतील मुलाला आकाशात उडावेसे वाटते प्रश्न सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते उत्तर सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते यातील प्रश्न क्रमांक ई सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते उत्तर सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते प्रश्न दुसरा आहे खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा उदाहरणार्थ घमघमणारा वास कंसातील शब्द वाचणार आहोत पंख पाणी पक्षी वारा ओ खळखळणारे खळखळणारे काय असत पाणी बरोबर आ फडफडणारे पंख किलबिलणारे पक्षी आणि घोंघावणारा वारा या पद्धतीने हे कंसातील शब्द आपल्याला भरून घ्यायचे आहेत प्रश्न तिसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा अ उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो आता या अर्थाच्या कवितेच्या ओळी आहेत उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उनाडवारा समुद्रातून पोहून जावे उंच उंच पर्वत चढून जावे या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत यातील ई प्रश्न आहे सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत सुटे भानकाळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे का येते पुढील प्रश्न आहे चौथा चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंतच्या किती सुट्ट्या आहेत ते शोधा प्रत्येक सुट्टीचे कारण पहा खालील तक्ता वहीत आखून पूर्ण करा आता इथे एक तक्ता दिलेला आहे महिना साप्ताहिक सुट्टी राष्ट्रीय सणाची सुट्टी आणि धार्मिक कारणासाठी मिळालेली सुट्टी उदाहरणार्थ रमजान ईद असेल पोळा असेल इत्यादी तर जून महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्टी रविवारची आलेली आहे राष्ट्रीय सण किंवा धार्मिक कारणासाठी कुठलीही सुट्टी जून महिन्यामध्ये नाही जुलै महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्टी रविवारची आहे राष्ट्रीय सणासाठीही सुट्टी नाही तर धार्मिक कारणासाठी मात्र सुट्टी आहे धार्मिक कारण आहे बकरी ईद ऑगस्ट महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्टी आहे रविवारची राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर धार्मिक कारणासाठी कुठलीही सुट्टी नाही सप्टेंबर महिना पाहूयात या महिन्यामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी तर राष्ट्रीय सणाची म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबरची सुट्टी आहे आणि धार्मिक कारणासाठी म्हणजे गौरी पूजनाची सुट्टी त्या दिवशी असणार आहे तर एकूण दिवस साप्ताहिक सुट्ट्यांचे राष्ट्रीय सणांची सुट्ट्या आणि धार्मिक कार्यासाठी किंवा कारणासाठी मिळालेल्या सुट्ट्यांची तुम्हाला इथं यादी करायची आहे राष्ट्रीय सणाची सुट्टी दोन मिळालेली आहे आणि धार्मिक कारणासाठी सुद्धा दोन सुट्ट्या मिळालेल्या आहेत आता कॅलेंडरवर आधारित काही प्रश्नांची उत्तरे पाहूयात कॅलेंडर पाहताना सुट्टी कशामुळे पटकन कळते उत्तर कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांच्या दिवसांच्या तारखांचा रंग लाल असतो त्यामुळे सुट्टी पटकन कळते प्रश्न दुसरा आहे रविवारशिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणांच्या सुट्ट्या किती जास्त आहेत आता इथे रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांपेक्षा धार्मिक कारणांच्या सुट्ट्या या नेहमी जास्त असतात आपण भरलेल्या तक्त्यानुसार राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या आणि धार्मिक कारणासाठीच्या सुट्ट्या मात्र या बरोबर आहेत आता आपण भाषाभ्यास व व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत यातील प्रश्न पहिला आहे समानार्थी शब्द लिहा जग म्हणजे दुनिया पर्वत म्हणजे डोंगर तेज म्हणजे प्रकाश दिवस म्हणजे दिन सागर म्हणजे समुद्र तर काळ म्हणजे समय हे समानार्थी शब्द आहेत प्रश्न दुसरा विरुद्धार्थी शब्द लिहा वर विरुद्ध खाली दिवस विरुद्ध रात्र प्रचंड विरुद्ध चिमुकले प्रश्न तिसरा एक व अनेक वचन या दोन्हीसाठी सारखा शब्द असणारे कवितेतील शब्द लिहा एक दिवस आणि अनेक दिवस एक पर्वत अनेक पर्वत एक सागर अनेक सागर एक वस्तू अनेक वस्तू एक वास अनेक वास पुढे प्रश्न आहे सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिहा जसे सुट्टी किल्ला बिल्ला बक्कल बत्ती हत्ती खलबत्ता हट्टी कट्टी भट्टी विठ्ठल पुढील प्रश्न पाहूयात योगेश रहीम संध्या रोहन अपर्णा दीना या मुलांना सुट्टी आवडत नाही सुट्टी असली की योगेशला घरून बाबांच्या दुकानात डबा पोचवावा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही इतर मुलांना कशामुळे सुट्टी आवडत नसेल विचार करा आणि प्रत्येक मुलाच्या नावडीचे तुम्हाला वाटणारे कारण घ्या उत्तर पाहुयात पुढील मुलांची सुट्टी न आवडण्याची कारणे रहीमचं पाहणार आहोत रहीमला सुट्टीच्या दिवशी बाबांच्या दुकानात बसावे लागते म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही संध्या संध्याला सुट्टीच्या दिवशी आईला मदत करावी लागते म्हणून तिला सुट्टी आवडत नाही रोहन रोहनला सुट्टीच्या दिवशी पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करावा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही अपर्णा अपर्णाला सुट्टीच्या दिवशी ताईची कामे करावी लागतात म्हणून तिला सुट्टी आवडत नाही दिना दिनाला सुट्टीच्या दिवशी मावशीकडे जाऊन तिची देखभाल करावी लागते म्हणून तिला सुट्टी आवडत नाही